सबस्क्राइब करा योगिताज किचनला आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार, मी योगिता विले. योगिताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. शेवग्याचे शेंगा स्टोअर करण्यासाठी त्याचे अशा प्रकारचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि त्यांची जी सालं आहेत ती सालं काढायची नाही आहे. जेव्हा आपण स्टोअर करतो तेव्हा ही सालं तशीच ठेवायची. सालं जर तुम्ही काढली तर त्या सुकून जाणार. आणि मग असे तुकडे करून आपण एखादा एअरटाईट कंटेनर घ्यायचा आहे आणि त्याच्यात खाली एक पेपर घालून घ्यायचा आहे आपल्याला. आणि नंतर हे सगळे जे आहेत आपल्या शेंगांचे तुकडे हे असेच ठेवून द्यायचे त्याच्यात. आणि जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा तेवढ्याच शेंगा घालून आपण वापरू शकतो. 15 दिवस अगदी व्यवस्थितपणे शेंगा छान राहतात, काहीही होत नाही त्याला. वरून पण तुम्ही एखादा पेपर घातला तरी चालतो. आणि हे अशा प्रकारे बंद करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे. जेव्हा लागतील तेव्हा तेवढंच शेंगा काढायचे आणि त्याची जी साल आहे ती काढून मग आपण वापरणार आहोत. अगदी इझिली निघतात. आणि तुकडे करताना पण अगदी मीडियम साईजचे त्याचे तुकडे करायचे, मोठे तुकडे करायचे नाहीये. म्हणजे आपल्याला खायला पण सोपं जातं. आपण बघू शकता शेंग अगदी फ्रेश राहते, काही होत नाही शेंगला. शेवग्याचे शेंगा आपल्याला स्टोअर करून झाले आहे. ते आता अशा साल काढून मी घेतले आहेत सगळे त्याच्या. आणि साल काढून घेतल्यानंतर स्वच्छ या आता धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगा फ्रायसाठी आपण जे शेंगा घेणार त्या मीडियम साईजचे घ्यायचे आहेत. खूप जाड जाड असे शेंगा घ्यायचे नाही आहेत एवढे. आणि त्याचे एवढ्याच साईजचे आपल्याला तुकडे करायचे आहेत म्हणजे खायला सोपं जातं. जाड जर तुम्ही शेंग घेतली तर मग ती शिजायला खूप प्रॉब्लेम येतो. मग ह्या आपण फ्रायला वापरायच्या. आणि जाड जर असले आपल्याकडे शेंगा तर तुम्ही ते डाळीत किंवा भाजीला वापरू शकता. ह्या आता शेंगा आपल्या धुवून झाल्या आहेत. त्या शेंगा फ्रायसाठी आपल्याला लागणार आहे मीठ. हा मी फिशचा मसाला घेतला आहे. हा कसा करायचा हा या अगोदर याचा व्हिडिओ मी दाखवलेला आहे. व्हेज नॉन व्हेज सगळ्या रेसिपींसाठी आम्ही हा वापरतो मसाला. त्यानंतर हे तांदळाचं पीठ घेतलंय. ह्याला आम्ही अळ्यान असं म्हणतो कारण हे थोडंसं रवाळ दळलेलं असतं. आपण बघू शकता हे तुम्हाला सिंधुदुर्गमधल्या प्रत्येक घरात हे पीठ तुम्हाला मिळेल. तांदळाचं पीठ आता आपण काय करायचंय. ह्या धुतलेल्या जे शेंगा आहे त्याला जास्त पाणी ठेवायचं नाही. जर तुम्ही जास्त पाणी ठेवलं तर जो मसाला आपण ह्याला लावणार तो मसाला त्याचा निघून जातो. म्हणून आपण काय करणार अगदी थोडंसं म्हणजे पाणी थोडंसं निथळून घ्यायचंय पूर्ण. हे आता त्याला चवीप्रमाणे आपल्याला मीठ लावायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला जर आवडीप्रमाणे आपल्या तिखट लावायचंय. हा मी फिशचा मसाला घेतलाय. तुमच्याकडे तो नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर जे तुमच्या घरी लाल तिखट किंवा भुक्का जो असतो तो लावू शकता. याला आता आपल्याला हे लावून ठेवायचं आहे. आणि 10 ते 15 मिनटं याला हा मसाला आपल्याला लावून ठेवायचा आहे. म्हणजे कसं शेंगा जराशा कडक असतात मग त्या आतपर्यंत त्याला मसाला लागण्यासाठी थोडंसं मॅरिनेट करणं गरजेचं आहे आपल्याला. आणि जर अगदीच तुम्हाला गडबड असेल तर लगेच फ्राय करायला घेतलं तरी चालतं. आता हा मसाला लावून 10 मिनटं फक्त आपल्याला ठेवून द्यायचंय म्हणजे छान मसाला लागेल त्याला. आणि मग आपण फ्राय करायला. आता 10 मिनटं झालेली आहेत. आपण बघू शकता आपल्या शेंगांना सगळ्यात छान मसाला लागलाय. आणि आता आपण जे तांदळाचं पीठ घेतलेलं त्यात आपल्याला हे सगळे डीप करून घ्यायचे. तोपर्यंत मी इथे तवा गरम करत ठेवलाय. तव्यात तेल घातलंय. आता आपण काय करायचं हे जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं म्हणजे अळ्यांपीठ ते आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर नसलं तर आपण तांदळाचं जे रेग्युलर पीठ असतं त्याच्यात 0 नंबरचा रवा जो असतो तो अगदी थोडासा मिक्स करायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं पण पीठ घरच्या घरी तयार होतं. किंवा तांदूळ तुम्ही मिक्सरला फिरवून घेतले बारीक तरी पण असं आपलं पीठ आपल्याला मिळतं. थोडंसं रवाळ असलं म्हणजे त्याला छान चिटकतं. हे आता आपल्याला पूर्ण असं लावून घ्यायचं आहे त्याला. आणि जे एक्स्ट्राचं आहे ते असं झटकून टाकायचं आहे. नाहीतर आपण जेव्हा तव्यावर घालतो तेव्हा ते सगळं जळून जातं पीठ आणि टेस्टमध्ये फरक पडतो. खूप टेस्टी अशा या शेंगा लागतात आपण फ्राय केल्यानंतर. म्हणजे ज्यांना शेंगा आवडत नाही ते पण
अशा प्रकारे बनवलं तर ते पण अगदी आवडीने शेंगा खातील अशी ही रेसिपी आहे आपली। ह्या सगळ्या शेंगांना आपण असं आधी पीठ लावून घ्यायचं आहे। तांदळाच्या पिठामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो। बाकी तुम्ही कुठलं लावलं तर थोडेसे ते मऊ पडतात। साधं प्लेन आपलं डाळ भात त्याच्याबरोबर चवीला खूप छान लागतात या तोंडी लावायला। आता आपल्या सगळ्या शेंगांना आपण छान असं पीठ लावून घेतलंय, उरलेलं आपण झटकून घेतलंय, बघू शकता एक्स्ट्राचं लागलं नाही आहे त्याला। आता आपलं तेल जे गरम केलेलं आहे त्याच्यात आपण फ्राय करायला घेऊ। आपण जेव्हा शेंगा फ्राय करायला घेणार तेव्हा आपला तवा छान गरम हवा, म्हणजे तेल चांगलं तापलेलं हवं। नॉनस्टिक वगैरे काहीही यूज करायची गरज नाही आहे आपल्याला। नॉर्मल जो आपला तवा असतो घरी तोच तवा मी घेतला आहे आणि त्यात ह्या शेंगा अशा लावायच्या आहेत एक एक करून आपल्याला। डीप फ्राय वगैरे करायचं नाही आहे, शॅलो फ्राय करायचं, शॅलो फ्राय करूनच ही रेसिपी आपली तयार होते। आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यामुळे काय होईल की मॉइश्चरमुळे शेंगा दोन्ही बाजूने आपल्या छान शिजतील आणि एक साईडने आता थोड्याशा फ्राय झाल्यानंतर आपण मग त्या परतून घेणार आहोत। आता एक 3 ते 4 मिनटं झालेली आहेत, आपण आता हे झाकण बाजूला करू। एक साईडने आता हे छान फ्राय झाले आहेत, आता या सगळ्या आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तांदळाच्या पिठामुळे त्याला छान हे कोटिंग चिकटून बसलंय। अगदी सोपी आणि चविष्ट अशी ही रेसिपी आहे। सगळे असे छान आपल्याला आता परतून घेतले आहेत आपण। अजून आता तेल घालायची गरज नाही आहे आपल्याला। आता पुन्हा हे आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे दोन्ही साईडने आपल्या शेंगा छान शिजतील आणि नंतर मग ह्या सर्विंगसाठी तयार। आता 5 मिनटं झालेली आहेत, आपण बघू शकता दुसऱ्या साईडने पण आपल्या शेंगा छान फ्राय झाल्या आहेत। आता आपण काय करायचं, ह्या ज्या शेंगा आहेत की नाही ह्या सगळ्या अशा साईडला करून घ्यायच्या आहेत, म्हणजे जे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते मध्ये निथळून येतं आणि आपल्या शेंगा कोरड्या होतात। एका टिश्यू पेपरवर ह्या शेंगा काढून घ्यायच्या आहेत आणि लगेच गरमागरम आपल्याला सर्व करायचे आहेत। हे सगळं जे एक्स्ट्राचं तेल आहे ते मध्ये येईल। हे बघा असं असं हे पूर्ण निथळून येतं, म्हणून थोडा वेळ साईडला ठेवायचं आहे आणि साईडला आता केल्यानंतर नंतर आपण गॅस बंद करायचा आहे आणि उरलेले शेंगा मग आपण ह्या तेलात फ्राय करून घेऊ ह्या काढल्यानंतर। अशा ह्या सुपर टेस्टी शेंगा फ्राय आपल्या आता तयार आहेत। ह्या आता खाताना आपण लहानपणी कसं पेप्सिकोला खायचो तशा असं छान ओढून खायचे आहेत, असे फोडून वगैरे खायचे नाही आहेत, तरच त्याची टेस्ट आपल्याला पूर्णपणे मिळते, नाही तर मसाला सगळा आपला प्लेटमध्येच राहील। ह्या आता कशा वाटल्या ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, अशाच माझ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर योगिताच किचन तारखे।